नेवसा तालुक्यातील 5 युवक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे स्विफ्ट गाडीने शुक्रवारी रात्री नेवासा येथून पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर शिवनेरी या ठिकाणी फिरण्यासाठी जात असताना पुणे जिल्ह्यामधील आणि गावाजवळील आणि घाटामधनं आळेफाटाकडे जाताना घाटामध्ये पाऊस असल्यामुळे आणि धुकं असल्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडावरती स्विफ्ट गाडी धडकली आहे. या अपघातामध्ये नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील 24 वर्षीय युवक अमोल रमेश लोखंडे हा ठार झाला आहे तर स्विफ्ट गाडीमधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. 1 जण किरकोळ जखमी आहे. अपघाताचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत. अमोल जाधव, सी 24 तास, आंबेगाव.